राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात गेली 5 वर्षांच्या तुलनेत निम्माच पाऊस झालाय. पाऊस कमी झाल्यानं जमीन जंगल दऱ्यांमध्ये पाणी कमी प्रमाणात मुरलंय. जमिनीच्या पहिल्या थरामध्ये पाणी कमी असल्यानं धरण पाणलोट क्षेत्रातील जंगल दऱ्यातील पाण्याचे ओघळ कमी झालेत. त्यामुळे या ओघळमधून धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली आहे. सध्या ऊस शेतीमध्ये होणाऱ्या रासायनिक खताच्या अतिवापरामुळे ऊस पिकाची पाण्याची गरज वाढली आहे. त्यातच जंगल दऱ्यातील पाण्याचे ओघळ कमी झाल्यानं भविष्यात शेतीसह पिण्याच्या पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता आहे. यावर्षी राधानगरी परिसरात पाऊस कमी झालेला आहे, त्यामुळं डोंगरदऱ्या, त्यानंतर नदी नाले ओहोळ याच्यामध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण आणि विहिरीमध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण कमी झालेलं आपल्या सगळ्यांना दिसते. ते सोडून या परिसरात होणारी जी मोठ्या प्रमाणात ऊसाची शेती आहे, त्यामुळे खताचा वारेमाप होणारा वापर याच्यामुळे सुद्धा पाणी कमी होणार असं दिसतंय. भविष्यात आपल्याला सुद्धा ह्या पाण्याचं नियोजन केलं पाहिजे आणि वापर नीटपणे झाला पाहिजे, नाहीतर आपल्याला भीषण टंचाईला तोंड द्यावं लागेल एवढं मात्र खरं. डिसेंबर महिन्यातच जिल्ह्यात काही प्रमाणात पाण्याची समस्या जाणवत आहे, त्यामुळे भविष्यात पाणी टंचाईचं संकट कसं असेल याचा प्रत्येकानं विचार करून उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीनं करायला हवा. राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या 5 वर्षाच्या तुलनेत निम्म्याहून कमी पाऊस झालेला आहे. धरण पाणलोट क्षेत्रामध्ये 2019 साली 6,967 मिलीमीटर इतका पाऊस झालेला होता, तर यावर्षी 3,812 मिलीमीटर इतका पाऊस नोंदलेला आहे. गेल्या 5 वर्षाच्या तुलनेत निम्म्याहून कमी पाऊस झाल्यामुळं धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जे जिवंत झरे किंवा उगम आहेत ते उगम यावर्षी कमी असण्याची शक्यता जलतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर वळीव आणि अवकाळी पावसाची शक्यता कमी असल्यामुळं शेतीसाठीसुद्धा पाण्याची गरज भासणार आहे. त्यामुळे यावर्षी जलसंपदा विभागाला पाण्याचं विसर्जनचं नियोजन करताना मोठी कसरत करावी लागणार आहे. एस न्यूजसाठी नामदेव कुसाळे, राधानगरी.